वेलकम स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण हेल्थ अँड डिसीजेस यापैकी डिसीजेस हा भाग पाहिला. सिलेबसमध्ये असणारे इन्फेक्शियस आणि कॅन्सरसारखा नॉन इन्फेक्शियस डिसीज आपण पाहिला. तर आता आपल्याला या चॅप्टरचा पुढचा भाग ॲडोलेसन्स हा पाहायचा आहे. ॲडोलेसन्स इट इज अ पिरियड ऑफ बिगिनिंग with appearance of secondary sexual characters and the termination with cessation of somatic or body growth. तर ॲडोलसन्स ही अवस्था म्हणजे पौगंड अवस्था, म्हणजे बालपण आणि तारुण्य अवस्था या दोघांच्या मधली येणारी जी फेज आहे तिला ॲडोलसंट किंवा पौगंड अवस्था असे म्हणतात. डेफिनेशन पाहूया. इट इज अ ट्रान्झिशन स्टेट ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड ऑकरिंग बिटवीन puberty and legal adulthood between 10 to 19 years is adolescence age. ही ट्रान्झिशन स्टेज आहे, बदलणारी स्टेज आहे. यामध्ये त्या इंडिव्हिज्युअलमध्ये शारीरिक आणि मानसिक, फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट होत असते आणि ही होणारी डेव्हलपमेंट प्युबर्टी आणि लीगल ॲडल्टहूड या दोघांच्या मधल्या कालावधीत, म्हणजे साधारणतः 10 to 19 इयर्स हा जो कालावधी आहे हा ॲडोलसंट एज म्हणून गृहित धरल्या जात असतो. इट इज अ फेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेनी फ्रॉन्ट्स. यामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विकास होत असतो, जसं सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी, लैंगिक अवस्थेच्या संदर्भातली येणारी मॅच्युरिटी, मेंटल डेव्हलपमेंट, मानसिक डेव्हलपमेंट, देन ॲडल्ट आयडेंटिटी अँड ट्रान्झिशन फ्रॉम सोशिओ इकॉनॉमिकल अँड इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ अ रिलेटिव्ह इंडिपेंडन्स. म्हणजे जी काही सोशिओ इकॉनॉमिकल कंडिशन आहे किंवा इमोशनल डेव्हलपमेंट आहे, तर त्या भावनिक विकास जो आहे किंवा त्याच्याशा संदर्भातलं जे स्वातंत्र्य आहे याशी संदर्भात असणारे वेगवेगळे डेव्हलपमेंटल चेंजेस आपल्याला ॲडोलसंट फेजमध्ये पाहायला मिळत असतात. स्टेजेस ऑफ ॲडोलसन्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन इट्स नॅशनल यूथ पॉलिसी, जी इंडियाची नॅशनल यूथ पॉलिसी आहे, त्यामध्ये ॲडोलसंट ही अवस्था त्यांनी 13 ते 19 या वयापर्यंतची सांगितलेली आहे. अँड दे डिवायडेड इन टू 3 स्टेजेस. 3 स्टेजमध्ये ही अवस्था विभागल्या जाते. अर्ली स्टेज, मिडल स्टेज आणि लेट स्टेज. एकंदरीत काय, पौगंड अवस्था म्हणजे यामध्ये शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि भावनिक बदल किंवा विकास हा त्या व्यक्तीमध्ये, त्या इंडिव्हिज्युअलमध्ये होत असतो. ती अवस्था म्हणजे साधारणतः 13 ते 19 वर्षापर्यंतची अवस्था ही ॲडोलसंट अवस्था आहे, जी 3 स्टेजेसमध्ये डिवाइड केलेली आहे. तर बघू, पहिली स्टेज दॅट इज बिटवीन 10 to 14 इयर्स. मग या स्टेजेसमध्ये काय काय बदल होतात ते पाहू. इन दिस स्टेज देर इज ॲपिअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे डेव्हलप होत असतात. तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर जर मुलं असतील तर ह्या मुलांमध्ये आवाजामध्ये होणारा बदल किंवा दाढी मिशा येणं, त्याच्याशिवाय होणारे मानसिक बदल किंवा ॲग्रेसिव्हनेस, हे जे लक्षणं आहेत हे मुलांमध्ये तयार होणारे लक्षणं आहेत. तर मुलींमध्ये जे आहेत, तर जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत यामध्ये मेन्शुरल सायकल ही स्टार्ट होणं किंवा त्याच्याशिवाय पेल्विक रिजनच्या ठिकाणी फॅट डिपॉझिशन होणं किंवा ब्रेस्ट जे आहे त्यांची डेव्हलपमेंट होणं, हे म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे डेव्हलप होत असतात. त्याशिवाय ग्रोथ इज ॲट पीक लेवल. शारीरिक वाढ जी आहे ही पीक लेवलला, अति उच्चांकावर असते. म्हणजे जी काय आता वाढ होणार आहे त्या पर्सनची, ही या अवस्थेमध्ये जवळपास कम्प्लीट केली जाते. जसं आपण पाहतो की मुलांची किंवा मुलींची एकदमच उंची वाढणे किंवा त्यांच्या शरीरामध्ये बरेचसे शारीरिक बदल आपल्याला पाहायला मिळणे या पद्धतीने. देन रॅपिड फिजिकल ग्रोथ, म्हणजे जसं आपण पाहिलं की हाईट वाढणे, कोणी आहे ज्यांच्या तब्येतीत वाढ होतो, म्हणजे ही जी आहे फिजिकल ग्रोथ होत असते. त्यानंतर कॉन्क्रीट थिंकिंग, एक विचार करण्याची एक वृत्ती त्यांची बदलते. परफेक्ट थिंकिंग ही त्यांच्यामध्ये तयार होत असते. डिफायनिंग बाउंड्रीज ऑफ इंडिपेंडन्स. यामध्ये स्वातंत्र्यता म्हणजे काय किंवा कसं असायला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या संदर्भातले विचार येत असतात. शिवाय सेल्फ एक्सप्लोरेशन, म्हणजे सेल्फ, स्वतःच्या हिताचे काय आहे किंवा
हे आपल्याला आनंददायी आहे का किंवा हे आपल्याला योग्य आहे का या पद्धतीची पडताळणी करणे, ॲनालाइज करणे ही टेंडन्सी या वयामध्ये वाढत असते. देन डेव्हलपिंग द बॉडी इमेज डेव्हलप करण्यामध्ये प्रयत्नशील असतात. तसेच डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप, या काळामध्ये मैत्री जी आहे ही इंटेन्स असते किंवा ॲट द पीक लेवल असते, किंवा जी मैत्री असते ती दृढ मैत्री या पद्धतीने पाहायला मिळते. देन सिकिंग टू काउंटर इनस्टॅबिलिटी अँड इव्हॅल्युएशन. इनस्टॅबिलिटी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, फर्मनेस किंवा स्टेबल किंवा स्टॅबिलिटी जी आहे ही मिळवण्यासाठी जी धडपड चालू असते ती पाहायला मिळते. मिडल स्टेज ही साधारणतः 15 to 17 years या काळामधली आहे. तर या मिडल स्टेजमध्ये कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत यांची वाढ ही पूर्ण होते. बॉडी ग्रोथ स्लोज डाऊन. आता शारीरिक विकास जो आहे हा अगोदर पहिल्या स्टेजमध्ये ज्या पीक लेवलला होता तो आता तुलनेनं स्लो डाऊन होतो, तो रेट कमी होतो. 95% ऑफ ॲडल्ट स्ट्रेचर इज अटेंड. ॲडल्ट झाल्यानंतर जी काही ग्रोथ होणं किंवा जे काही स्ट्रक्चर होणं अपेक्षित असतात ते जवळपास कम्प्लीट फॉर्म होत असते. थिंकिंग इज मोर ॲबस्ट्रॅक्ट. आता जी विचार करण्याची जी पद्धत आहे ही ॲबस्ट्रॅक्ट या पद्धतीची असते, म्हणजे ज्या आपण प्रत्यक्षात अस्तित्वात नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही विचारात येऊ शकतात. नंतर कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन. जर एखादे स्ट्रेसफुल कंडिशन जरी आलेली असेल तर त्यावेळेस आपले जे विचार आहेत हे दृढ ठेवणे ही कॅपॅसिटी येत असते. तसेच कॅपेबल ऑफ लाँग रेंज थिंकिंग. दीर्घकाळासाठी जे महत्त्वाचे विचार असतात त्यामध्येही बरेच जण कॅपेबल असतात. देन सेन्स ऑफ लीडरशिप अँड ऑल पॉवरफुलनेस. यामध्ये लीडरशिप किंवा नेतृत्व जे करण्याची टेंडन्सी असते ती किंवा पॉवरफुलनेस आहे या पद्धतीची फीलिंग जाणवत असते. देन प्री ऑक्युपाईड विथ रोमॅन्टिक फॅन्टसी, रोमॅन्टिक मूड असतो. त्यानंतर ॲबिलिटी टेस्टिंग टू अट्रॅक्ट द अपोजिट सेक्स, जे विरुद्ध लिंग आहेत त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. देन पियर ग्रुप हेल्प डिफायनिंग द बिहेवियरल कोड. पियर ग्रुप म्हणजे समवयस्क, आता जे ॲडोलसंट आहेत त्यांच्या वयाचे, त्यांच्यामध्ये मिक्स होणं, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करणं किंवा त्यांच्या विचारांशी जुळून येणं या पद्धतीचे लक्षणंही पाहायला मिळतात. नंतर लेट स्टेज ही 18 to 19 years या काळामध्ये असते. तर या स्टेजमध्ये आता 18 to 19 years म्हणजे ॲडोलसंट एज ही जवळपास कम्प्लीट होत आहे या पद्धतीचे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. एस्टॅब्लिशमेंट ऑफ टोटल फिजिकल मॅच्युरिटी, जो शारीरिक विकास आहे हा या एजपर्यंत कम्प्लीट होत असतो, कारण आता इथून तो ॲडल्ट म्हणून डेव्हलप होत असतो, प्रौढ म्हणून डेव्हलप होत असतो, म्हणजे त्याची शारीरिक वाढ जी आहे ही या वयापर्यंत कम्प्लीट होत असते. जसं आपण म्हणतो की मुलामुलींना की आता 18-19 वर्ष झाले म्हणजे आता हाईट ही वाढणार नाही किंवा जो शारीरिक विकास अपेक्षित आहे तो आता थांबेल, याच्या पुढं होणार नाही, कारण फिजिकल मॅच्युरिटी ही आलेली आहे. एस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग, जे पर्टिक्युलर थिंकिंग आहे ती वैचारिक पातळी जी आहे ही सुद्धा आता एस्टॅब्लिश्ड होत असते, डेव्हलप होत असते. त्यानंतर इंटेलेक्च्युअल अँड फंक्शनल आयडेंटिटी. इंटेलेक्च्युअल म्हणजे जी काही बौद्धिक क्षमता आहे किंवा बौद्धिक कार्य करण्याची क्षमता आहे तीही डेव्हलप होत असते. देन स्टेबल रिलेशनशिप. आपण पाहिलं की मिडल स्टेजमध्ये आपण जी फ्रेंडशिप आहे ही दृढ मैत्री या पद्धतीची असते, तर आता जे रिलेशनशिप्स आहेत ते स्टेबल, त्या रिलेशन्समध्ये स्थिरता ही पाहायला मिळते. देन चेंज फ्रॉम चाइल्डहूड टू ॲडल्टहूड रिलेशन्स. जे काही चाइल्डहूड आणि ॲडल्टहूडचे जे काही संबंध आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो, कारण मानसिक विकास हा झालेला असतो किंवा भावनिक विकास हा या काळामध्ये झालेला असतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की लहान असताना जसा होता तसा आता प्रौढ झाल्यावर तशी लक्षणं पाहायला मिळत नाहीत किंवा त्याच्या स्वभावामध्ये बराचसा बदल झालेला आहे असं आपल्याला वेगवेगळ्या लेवलनुसार पाहायला मिळत असते. अशा पद्धतीने ॲडोलसंट एज जी आहे ही 3 stages मध्ये डिव्हाइड झालेली आहे. साधारणतः हा जो काळ आहे हा
13 ते 19 हा इंडियन यूथ पॉलिसीनुसार हा गृहित धरला जातो. 3 स्टेजमध्ये डेव्हलपमेंट आहे आणि ही जी डेव्हलपमेंट आहे ट्रान्झिशनल आहे, बदलती आहे. म्हणजे अगोदर आपण पाहतो की बऱ्याच वेळा हाईटने छोटा असणारा किंवा मीडियम असणारा एकदमच उंच दिसू लागतो. म्हणजे दीज आर द फिजिकल डेव्हलपमेंटल चेंजेस. किंवा मानसिकरित्या अतिशय खोडकर असणारा किंवा खूपच शांत असणारा त्याचा स्वभाव एकदमच बदलणे, अशा पद्धतीने फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंटमध्ये ट्रान्झिशनल स्टेज असते, ही बदलणारी स्टेज असते. आणि दॅट ॲपियर्स बिटवीन द प्युबर्टी अँड लिगल ॲडल्टहूड, म्हणजे आता ज्याला आपण प्रौढ म्हणतो त्याच्या आणि बाल्यावस्था या दोघांच्या मधल्या काळातली जी अवस्था आहे दॅट इज ॲडोलसंट एज. दिस इज ऑल अबाउट. हियर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व.